पक्षाच्या राष्ट्रीय कार्यसमितीची बैठक दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। त्या बैठकीमध्ये सर्व निमंत्रित सदस्य व परमनंट जे सदस्य ते सामील होतील। विविध जे एजेंडा आहे त्याच्यावर चर्चा या कार्यसमितीच्या बैठकीमध्ये होणार आहे। त्याचबरोबर पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीमध्ये जे इतर राजकीय पक्ष आहेत त्यांची पण एक बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। त्या बैठकीमध्ये आम आदमी पक्षाकडून नेते उपस्थित राहणार आहे, तृणमूलचे नेते उपस्थित राहणार आहे, आरजेडीचे नेते उपस्थित राहणार आहे। ही बैठक हे पाच पक्षाची बैठक होणार आहे। आगामी लोकसभेच्या अधिवेशनाच्या बाबतीत त्याची चर्चा होईल। राजकीय परिस्थिती जी आहे त्याची चर्चा होणार आहे। त्याच्यात संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सर्व विरोधकांना एकजूट करण्याच्या विषयावर पण चर्चा होणार आणि पवारसाहेबांनी हे पुढाकार घेतल्यानंतर आधी ज्या पद्धतीने पवारसाहेबांनी सांगितलं होतं की सर्व विरोधक यांची मूड बांधण्याचं काम मी करेल, त्या कामाची सुरुवात उद्यापासून सुरू होते।